इगतपुरी ते मनमाड नवीन होणाऱ्या रेल्वे लाईनच्या रुंदीकरणास चांदवड तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच या संदर्भात अधिक माहिती रामभाऊ घुमरे व शरद गाडे तळेगाव येथील शेतकरी यांनी दिली आहे. इगतपुरी ते मनमाड ही रेल्वे लाईन नवीन भूसंपादन होत आहे. या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांची आजूबाजूची जमीन जात आहे, त्या संदर्भामध्ये लगतची शेतकरी आपल्या समोर उभे आहे. तर आपण त्यांना विचारूये जमिनी जाऊन राहिले तर आमच्या लेकर बाळाचं काय, त्याचा विचार केला पाहिजे. जमिनीच्या किमती आज या भूसंपादनामध्ये आमची जमीन जाऊ राहिली म्हणजे एकदम खाली राहतच नाही ना, काहीच राहत नाही याचं काय, तर त्याचा मोबदला व्यवस्थित मिळाला पाहिजे. आमची रेल्वे प्रशासनाला अशी विनंती आहे की ज्यावेळेस ब्रिटिश सरकारने रेल्वे निर्माण केली त्यावेळेस ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये हुकूमशाही पद्धतीने त्यांना जशी जमीन पाहिजे तशी त्यांनी अतिक्रमण केली आणि त्यावेळेचा रेल्वेचा ट्रॅक त्यांनी उभा केला. आमची अशी मागणी आहे त्यांनी जी हुकूमशाही पद्धतीने जी आमची जमीन त्यावेळेस अतिक्रमण केली त्या जमिनीमध्येच त्यांनी हा नवीन तिसऱ्या आणि चौथा हा ब्रॉडगेज इगतपुरी ते मनमाड असा उभारावा अशी आमची मागणी आहे. आणि प्रशासनाला रेल्वे प्रशासन जर आमची जमीन पाहिजे असेल तर आमचा त्यांनी योग्य असा विचार केला पाहिजे. शिवाय आमचा जमीन जाऊन रेल्वेचा आम्हाला काही उपयोग होईनी फायदा नाही, कारण रेल्वेच्या कडेला असलेला रस्ता हा शेतकऱ्यांना वापरण्यासाठी हक्काचा पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याची जमीन रेल्वेच्या पलीकडे असली ना अलीकडून पाणी त्याला पलीकडे न्यायचं असलं तर रेल्वेच्या परमिशनसाठी 1,00,000 रुपये त्याला भरावं लागतात. ही मोठी आमची कैफियत आहे आणि आमची गाई गुरे चारण्यासाठी सुद्धा रेल्वे आमचे पैसे घेते. मग आमचा रेल्वे प्रकल्पाला जमीन देऊन आमचा उपयोग काय होणार आहे? तर आमचं रेल्वे प्रशासनाला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला एक विनंती आहे की आमच्या सर्व शेतकऱ्याची जमीन योग्य असा जोपर्यंत रेल्वे प्रशासन आमच्या प्रत्येक शेतकऱ्याशी सविस्तर चर्चा करून आमचा मोबदला व्यवस्थित आमच्या पद्धतीने आमच्या चर्चेतून विचार विनिमयातून व्यवस्थित ठरत नाही तोपर्यंत आम्ही हे कुठलंही काम होऊ देणार नाही. याचं कारण असं की आमचं ही जमीन आहे वडिलोपार्जित आहे, ही सरकारची नाही जमीन आमच्या बापाची आहे, म्हणून आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. आम्ही कष्टाची भाकर खाऊन उपजीविका चालवणारे सर्व शेतकरी आहे. प्रशासनाने असे विविध प्रकल्प जर राबवले आम्हाला जर त्याचा मोबदला दिला नाही आम्ही शेतकरी भूमिहीन होऊ, याचं काय? आमच्या दुःखांचं आणि समस्यांचं सरकारनं विचार करावा ही आमची मागणी आहे. या संदर्भामध्ये आम्ही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुजबळ साहेब यांना आज सकाळी निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली. या मतदारसंघाच्या खासदार भारतीताई पवार या 3 तारखेला दिल्लीहून येत आहे, त्यांच्याशी सविस्तर आमची चर्चा झाली. फॅक्सद्वारे आम्ही हे निवेदन त्यांना पाठवलेलं आहे. आमची विनंती आहे प्रशासनाला की सर्वांनी एकमत करून राज्य शासनानं आणि केंद्र सरकारनं एक विचार करून शेतकऱ्यांचा व्यवस्थेचा फायदा होईल अशी संकल्पना त्यांनी राबवली. ज्याप्रमाणे त्यांनी निवेदन काढलं राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं की 33,000 कोटीचा हा प्रकल्प आहे, पण याच्यामध्ये 10-5 कोटीची तरतूद शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवलेली आहे का असं माझा प्रशासनाला एक प्रश्न आहे. म्हणून आमची अशी विनंती आहे जर रेल्वे प्रशासन आमच्याशी चर्चा करत नसेल तर आम्ही प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या दारात आमच्या शेतकऱ्यांची कैफत मांडू. त्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीनुसार कायद्याच्या चौकटीत राहून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब यांच्या दालनात सुद्धा जाऊन आम्ही आमची कैफियत मांडू. का तर हा शेतकऱ्यांवर सर्वात मोठा आनंद आहे आणि रेल्वे प्रकल्प निर्मित होते याचं आम्हाला वाईट काहीच वाटत नाही. फक्त आमचं एकच असं म्हणणं आहे की आनंदाची गोष्ट आहे, भारत देशाचं महाराष्ट्र राज्याचं दळणवळणाचं शेतीमालाचं साधन आहे, तो आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण आमची अशी एक कैफियत अशी आहे शेतीमालाची आणि आता जिल्हा प्रशासनानं रेल्वेनं जिल्हाधिकारी वासंती माने भूसंपदा विभाग यांना जर निवेदन दिलेलं आहे त्यांनी प्रत्येक गावी तलाठ्यांना निवेदन देऊन एक जागरूकता दाखवली आहे. गावात कुठेवर एक नोटीस द्यायची आणि शेतकऱ्यांना सांगायचं हे योग्य नाही. ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन या प्रकल्पासाठी जाणार आहे ज्या नावाची आम्हाला पर्सनल अशी नोटीस आली पाहिजे असं आमचं मत आहे. त्याचप्रमाणे तळेगाव येथील शेतकरी यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारतीताई पवार, खासदार हेमंत गोडसे व माननीय रेल्वे महाव्यवस्थापक भुसावळ डिव्हिजन मनमाड यांना देखील मेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रामभाऊ घुमरे, शरद गाडे, तुकाराम गुंड, धनाजी पवार, साहेबराव ठाकरे, राजू कासार, तुकाराम घुमरे, महाळू गाडे, अजित गाडे, विजय गाडे, आबा गाडे, बंडू भडे, चेतन देवकर, किरण पवार, बाबाजी गाडे, सुनील उगले, सुनील गाडे, पप्पू ठोंबरे आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव, चांदवड.